अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांनी जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील कोविड सेंटरला भेट देत तेथील रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी त्यांना दाखल कोविड रुग्णांकडून समजले की त्या ठिकाणी सर्व सुखसुविधा उत्तम असून फक्त उन्हाळ्याचा दाह वाढल्यामुळे उकाड्याचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत आहे। रुग्णांची समस्या जाणून घेत लागलीच वंदना चौधरी यांनी दोन जम्बो कूलर क्वारंटाईन सेंटरमध्ये बसवून या कडाक्याच्या उन्हाळ्यात रुग्णांना थंडगार गारवा दिला आहे। नमस्कार, आता आपण जामनेर तालुक्यातील पळसखेडा येथील कोविड सेंटरला आलेलो असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने येथे त्यांना कूलरची व्यवस्था करून दिलेली आहे, तर याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आज जामनेर येथे कोविड सेंटरला मी स्वतः भेट देण्यासाठी इथं उपस्थित राहिले, त्या पेशंटची विचारपूस केली। आज म्हणजे त्यांना खरं वेळेवर जेवण मिळतं आहे की नाही, औषधोपचार व्यवस्थित होतो आहे की नाही, सगळ्या पेशंटला भेटल्यानंतर मला एक निष्कर्ष आला की यांची इथं उत्तम प्रकारे व्यवस्था होती आहे। फक्त प्रश्न त्यांचा असा होता की त्यांना फार उन्हाळा असल्यामुळे गरमीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे आम्ही स्वतः आमच्यातर्फे त्यांना दोन मोठे जम्बो कूलर लावून देत आहोत। त्यांची एवढी समस्या होती ती आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो। कोरोनाच्या काळामध्ये आता जागतिक आपत्ती जी ओढवली आहे त्याचं फुलन फुलाची पाकळी म्हणून मी माझ्यातर्फे आम्ही हा उपक्रम राबवत आहोत। त्याचप्रमाणे माझ्यासोबत आज इथं उपस्थित डॉक्टर साहेब वगैरे, जयश्री पाटील मॅडम असतील, विनय सोनवणे सर असतील, आमचे API जामनेरचे इंगळे साहेब आहेत, दीपक रिचवाल आहेत, प्रल्हाद बोरसे आहेत, अशोक चौधरी आहेत, राजू नाईक साहेब आहेत, आणि सगळेच जवळजवळ पदाधिकारी असतील किंवा जे समाजसेवक, आज पदाधिकारी म्हणणार नाही, मी सगळे समाजसेवक म्हणूनच इथं उपस्थित आहोत की कुठंतरी यांच्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही इथं उपस्थित झालो आहोत। त्याचप्रमाणे जामनेरमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पेशंटचे कोविड रुग्ण जे आहेत ते पेशंटचे नातेवाईक, त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याचा फार मोठा गंभीर प्रश्न होता, तर त्यासाठी राष्ट्रवादी पक्षातर्फे त्यांना पिण्याच्या पाण्याचे जार असेल व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचप्रकारे अजून जर काही त्यांच्या समस्या असतील तर त्या आम्ही नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू, कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा घटक आहे आणि राष्ट्रवादीनं हा खूप महत्त्वाचा निर्णय त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचवलं आणि हीच खूप मोठी समस्या आम्ही समजतो। तसं आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतली व कोविड पेशंटसाठी त्यांनी दोन मोठे जम्बो कूलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तसेच त्यांनी कोविड पेशंटची विचारणा देखील केलेली आहे। यावेळेस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते। कॅमेरामॅन सुप्रू जाधव सह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।